आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिर्डीत पतदिव्यांचा सवता सुभा केल्याचा नागरिकांचा आरोप. नागरिकांचा आपल्या दारात दिवे लावण्याचा हट्ट. शिर्डी ग्रामपंचायतीने प्रखर उजेडासाठी पथदिवे लावताना सवता सुभा केल्याचा आरोप करत काही नागरिकांनी आपल्या दारात दिवे लावण्याचा हट्ट धरला आहे. शिर्डी ग्रामपंचायतीच्या वतीनं गावात रात्रीच्या वेळी प्रखर उजेडासाठी हायमॅक्स दिवे लावले आहेत. मात्र काही नागरिकांनी हे दिवे लावताना सवता सुभा केल्याचा आरोप करत आपल्या दारात दिवे लावावेत असा हट्ट धरला आहे. याबाबत सरपंच राहुल सूर्यवंशी यांनी महानकरी न्यूजशी बोलताना सांगितलं, गावात बौद्ध वसाहतीत 3, बाजारपेठेत 3 तर उर्वरित 3 अन्य ठिकाणी असे एकूण 9 दिवे लावण्यात आले आहेत. गावातील सर्व भागांना योग्य न्याय देण्याचा माझा प्रयत्न आहे. मात्र तरीही काही विघ्नसंतोषी लोक सवता सुभा केल्याचा आरोप करत माझ्या घरावर दिवे लावा असे म्हणत असल्यास तो काय गावचा विकास होईल का असा प्रश्न केला. तर पुढील वित्त आयोगातील आणखी दिवे लावून विकास साधता येईल, मात्र विनाकारण काम करणाऱ्यांना अडथळे आणून कामात खो घालू नये असे मत सरपंच सूर्यवंशी यांनी व्यक्त केलं. महानकर न्यूजसाठी शिर्डीहून मोहन जमादार. शिर्डी ग्रामपंचायतच्या वतीने जे काही विकास कामं होतात ते आरोग्य असेल, गटरे असेल, रस्ते असेल, मुर्मीकरण असेल आणि कोणत्याही गोष्टी असेल ते सर्वांच्या ठिकाणी सोयीच्या रीतीने केले असते. त्यात कोणत्याही प्रकारचा दोजव आम्ही आजपर्यंत केलेला नाही. आणि आता ना हा हायमॅक्सचा विषय, गावामध्ये टोटल 10 हायमॅक्स आलेले आहेत. 10 बाजारामध्ये एकूण बाजाराची व्यवस्था चांगली आहे, तिथे 3 बसवले गेले आहेत आणि दलित समाजामध्ये 3 बसवले गेले आणि संपूर्ण गावामध्ये 4 बसवले गेले. त्या माझ्या मतानुसार तर की ज्या पद्धतीनं आम्हाला देवेची प्रकाश योजना राबवायची आहे, तुम्हाला राबवायची आहे, ते आम्ही तर यशस्वीरित्या केलं असं आम्हाला वाटतं. कोणत्याही प्रकारचे दुजावामध्ये केलेलं नाही. काही लोकांची भूमिका अशी आहे की दलित समाजातील की आमच्या घरावरती तुम्ही फोकस पाडावा असं आम्हाला ते ग्रामपंचायतीने करता येणार नाही, म्हणून ते विषय थोडंसं आणलेलं आहे.